जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, सुप्रभात। सध्या आपण अध्यात्म ज्ञानामृत ह्या पुस्तकातल्या अनेक विषय वेगवेगळे विषय घेऊन त्याच्यावर चिंतन करत आहोत। मारुती बुवानी हे विषय मला दासबोधातले दिलेले आहेत। तत्वज्ञानाचे विषय आहेत, परमार्थ कसा वाढवावा, आपण परमार्थाला कसं लागावं, ह्यासाठीचे सगळे विषय बुवानी माझ्याकडनं करून घेतलेले होते। मी तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हटलं, मी त्याच्या नोट्स काढल्या, मग त्याचं पुस्तक माझ्या यजमानाने केलं आणि ह्या पुस्तकातले आपण विविध विषय पाहत आहोत। त्यातला आज आपण जो विषय पाहणार आहोत त्याचं नाव आहे साधकाची गुणवत्ता। साधकाचे एकंदरीत समर्थाने सहा प्रकार सांगितलेले आहेत: शब्दार्थी साधक, व्यवसायार्थी साधक, धनार्थी साधक, भावार्थी साधक, परमार्थी साधक आणि मोक्षार्थी साधक। असे सहा प्रकारचे साधक आपल्याला एकंदरीत परमार्थ मार्गामध्ये पाहायला मिळतात। बघा, शरीर, मन आणि आत्मा मिळून आपलं हे सगळं शरीर झालेलं आहे, आपण मनुष्य बनलेलो आहोत असं आपल्याला उपनिषदांनी सांगितलेलं आहे। आपण सगळेजण काय करतो, आपण म्हणजे देह हा नाशिवंत आहे आणि आत्मा हा सत आहे, शाश्वत आहे। देह हा अशाश्वत आहे, पण आपण माहिती असूनसुद्धा अज्ञानाने भ्रांती ह्याच्यातून वासनेत अडकतो, वासनेतून विषयांकडे जातो, विषयांमधून वृत्ती उठते आणि मी म्हणजे आत्मा आहे हे आपण अगदी सहजरित्या विसरून जातो आणि ह्या सगळ्या मायेच्या विषयांच्या विकारांच्या वासनेच्या आहारी जातो आणि आपण आला आला माणूस जन्मासी आला आला तसा निघून गेला अशा वृत्तीत जीवन जगत असतो आणि ही सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाची, सामान्य माणसाची अवस्था आहे। परंतु कधी कधी काय होतं, अत्यंत काळजी, कथा, व्यथा, चिंता ह्या सगळ्यातनं माणसाला उभोग येतो आणि मग कधीतरी त्याला असं वाटतं की खरंच देव म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, भगवंत प्राप्ती म्हणजे काय आहे हे शोधायच्या तो पाठी लागतो आणि मग मात्र त्याला वाटतं नाही, ह्याच्यातच खरं सुख आहे असं सगळं संत सांगतात, तर मी आता काही ग्रंथ वाचन केलं पाहिजे, थोडंसं ज्ञानेश्वरी, भागवत, तुकारामांची गाथा, समर्थांचे दासबोध, मनाचे श्लोक हे सगळं जर आपण हळूहळू म्हणायला घेतलं तर मग आपल्या लक्षात येतं की खरंच हे संत ज्यार्थी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला तळमळीने शिकवत आहे। तुम्ही खरं सांगा, ह्या संतांना काही आपल्याला शिकवायची गरज आहे का? त्यांनी त्यांचं आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान मिळवून ते केव्हाच मोकळे झालेले आहेत, पण आपल्या सामान्य लोकांसाठी ते सतत आपल्याला ह्या भगवंत प्राप्तीच्या गोष्टी शिकवत असतात की अरे एवढे 84 लक्ष योनी फिरून आलात, माणसाचा जन्म आहे, बुद्धी आणि विवेक देवाने दिलेला आहे, तर मग ह्याचा फायदा उठवा आणि लवकर फायदा उठवून लवकर परमार्थ मार्गाला लागा आणि एक एक पायरी पायरी ओलांडून मोक्षापर्यंत जा असं समजावतात। मग आपण थोडेसे त्याच्या पाठी लागतो, पण तुम्हाला गंमत सांगू का, हे करत असताना अनेक पायऱ्यांवर आपण जात असतो। म्हणजे बघा, खूप पतंग आकाशात उडाले तर एक दोनच कटतात ना आणि बाकीचे तसेच जातात वाहवत वाहवत। आपली थोडीशी साधकांची अवस्था अशीच आहे, बरं का? म्हणजे आपण आपल्याला साधक, भक्त असं जेव्हा म्हणून घेतो तेव्हा आपली अवस्था थोडीफार तशीच असते आणि आपण एकेका अवस्थेतून पुढे जात असतो। त्यामुळे समर्थाने आपल्याला वर्णन केलं आहे की शब्दार्थी साधक, ह्याला समर्थाने पढतो मूर्ख असं म्हटलेलं आहे। म्हणजे काय हो, तर त्याला थोडेफार परमार्थातले आता शब्द कळायला लागलेले असतात। जीव म्हणजे काय, माया म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, देह म्हणजे काय,
शिव म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, निर्गुणात्मा म्हणजे काय, असे शब्द त्याला कळायला लागलेले असतात. मग थोडासा त्याने अभ्यासाला सुरुवात केलेली असते, ग्रंथवाचन झालेलं असतं. आणि मग या ग्रंथवाचनातूनच तो काय करतो, तर जे आपल्याकडे अल्पसं ज्ञान आपण प्राप्त केलेलं असतं ते अल्पसं ज्ञान तो पहिलं काय करतो, तर लोकांना सांगायला सुरुवात करतो. आणि मी कोणीतरी मोठा पंडित आहे, मी दासबोध वाचलं आहे, मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो, मी रोज पाच मनाचे श्लोक म्हटल्याशिवाय काही करत नाही, अशा मोठ्या मोठ्या बाता हा शब्दार्थी साधक लोकांना सांगतो. असतो आपल्यासारखाच सांसारिक प्रापंचिक, प्रपंच सोडलेला नसतो, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी स्वार्थ बिर्थ सगळं त्याला कळत असतं, पण तरीसुद्धा अल्पज्ञ असल्यामुळे आणि शब्दार्थी असल्यामुळे, शब्द फेकायचे कसे त्याला कळत असल्यामुळे तो बोलतो एक आणि करतो दुसरंच, अशी वृत्ती त्याची असते. आणि संसारासाठी स्वार्थबुद्धीनेच तो वागत असतो, असा असतो शब्दार्थी साधक. दुसरा समर्थाने सांगितला तो व्यवसायार्थिक साधक. म्हणजे काय असतं, हा व्यवसायार्थी काय करतो, थोडं जास्त जरा ग्रंथ वाचायला लागतो, जर अजून चार लोकांनी ज्यांनी ग्रंथ वाचलेले आहेत त्यांच्याशी थोडीशी चर्चा मसलत करतो, चर्चा करतो, मग थोड्याशा त्याच्या नोट्सच काढतो. आणि मी दिवसभर कसा परमार्थ करतो आहे, परमार्थ करतो आहे असं दाखवत जातो, दाखवतो आपल्याला, आणि प्रत्यक्षात तो काही करत नाही. एक नंबरचा स्वार्थी असतो, राजसच असतो, वृत्ती त्याची राजसच असते, पण थोडासा उलट तामसाकडेच असतो. पण तरी काय करतो, मोठी मोठी आपले जे ग्रुप्स जमवतो त्यांना सांगतो आता मनाचे श्लोक म्हणायचे बरं का रोज, आपण त्याचा कॅप्टन होतो, मनाचे श्लोक म्हणायला लावतो. छोटासा अजून दुसरा ग्रुप असला तर म्हणतो आज दासबोधातल्या काही विषयांवर मी बोलेन बरं का, आणि असं विषयांवर बोलायला लागतो. कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जातो, तिथल्या पंडितांची भेट घेतो, त्यांना सांगतो मलाही खूप येतं. आणि असं करत 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 लोकांकडे जायचं आणि लोकांकडनं थोडंसं ज्ञान देऊन पैसे कसे उकळायचे हे जो बघतो तो प्रापंचिकच असतो. त्यामुळे पैसा स्वार्थ हे त्याला असतंच, आणि त्यामुळे तो व्यवसायार्थी साधक होतो. म्हणजे थोडंसं ज्ञान लोकांना द्यायचं आणि त्यातनं जास्त पैसा काढायचा, ह्याला म्हणायचं व्यवसायार्थिक साधक. आता पुढचे जे चार साधक आहेत ते आपण उद्याच्या चिंतनात बघूया. आज आता आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.